महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक परिषद संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक परिषद संघटनेचे पुणे विभागीय संघटक, श्रीमंत लालासाहेब इनामदार विद्यालय पलूसचे मुख्याध्यापक, माननीय बाळासाहेब कटारे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, शुभेच्छुक सर्व पदाधिकारी सदस्य बंधू भगिनी, महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक परिषद संघटना पलूस तालुका। नमस्कार, मी नूतन, आपण पाहत आहे पलूस न्यूज एक्सप्रेस। पाहूयात आजची महत्त्वाची बातमी विस्ताराने। पवार साहेबांच्या बंगल्यावरील हल्ल्याचा पलूस तालुका युवक राष्ट्रवादीकडून निषेध। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या बंगल्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद पलूसमध्ये उमटले। या हल्ल्याच्या निषेधार्थ आज पलूस तालुका युवक राष्ट्रवादीचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले। यावेळी जमलेल्या संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत हल्ल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे। यावेळी पलूस तालुका युवक राष्ट्रवादी अध्यक्ष इंद्रजित पवार, श्रीकांत अरबुणे, जे पी पाटील, पी एस माळी, आनंदराव निकम, नागेश पाटील, विनोद पानबुडे, प्रतीक पाटील, सागर शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। काल देशाच्या राजकारणातील अतिशय निंदनीय प्रकार काल घडला। देशाचे राष्ट्रीय नेते, आमचे मार्गदर्शक, आदरणीय दैवत शरदचंद्रजी पवार साहेबांच्या बंगल्यावरती काही समाजकंटकांनी जो भ्याड हल्ला केला, त्या भ्याड हल्ल्याचा पलूस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो। एस टी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या, त्या मागण्याच्या बाबतीमध्ये खरोखर राष्ट्रवादी काँग्रेस त्या मागण्याच्या दृष्टिकोन त्यांचा पाठिंबा आहे, पण एखाद्या सूडबुद्धीनं, एखाद्या समाजकंटकाचं ऐकून या पवार साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये नसून देशाचं राजकारण गेले 50 वर्ष आदर्शरित्या घडवलं, या पवार साहेबांच्या बंगल्यावरती जो भ्याड हल्ला करण्यात आला, त्या भ्याड हल्ल्याचा मी या ठिकाणी पलूस तालुका युवक राष्ट्रवादीच्या वतीनं तीव्रपणे निषेध व्यक्त करतो। सदावते गुणवत्तेच्या भडकाऊ भाषणामुळे या एस टी कर्मचारी बांधवांनी जो हल्ला केला, तो हल्ला नसून हा चेतावणीचा हल्ला असून या सदावर्ते गुणवत्तेचा या ठिकाणी मी पलूस तालुका युवक राष्ट्रवादीच्या वतीनं जाहीरपणे निषेध व्यक्त करतो। आणि तमाम समाजकंटकांना या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो, पवार साहेब म्हणजे ऐरागऱ्याचं काम नव्हं। पवार साहेबांच्यावर जर ऐकून पुढं किंवा पवार साहेबांच्या चारित्र्यावरती किंवा पवार साहेबांच्या बंगल्यावरती इथून पुढे कोणी हल्ला केला, त्याला त्याच पद्धतीनं प्रत्युत्तर देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या पुढे महाराष्ट्रात करेल एवढी आपण या ठिकाणी नोंद घ्यावी। आणि पुन्हा एकदा पवार साहेबांच्या बंगल्यावरती झालेल्या भ्याड हल्ल्याचा पलूस तालुका युवक राष्ट्रवादीच्या वतीनं जाहीरपणे निषेध व्यक्त करतो। पवार साहेब तू मागे पडो, हम तुम्हारे साथ है। पवार साहेब तू मागे पडो, हम तुम्हारे साथ है। पवार साहेबांच्या बंगल्यावर झालेचा हल्ला झालेलाचा निषेध असो। पवार साहेबांच्या बंगल्यावर हल्ला झालेलाचा निषेध असो। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।